नया मोबाइल लेना है, वो भी अच्छा वाला ब्रांड का। कोई दुकान बताओ बाहू, अच्छी दुकान। बाजट मोबाइल, पंचोटी कारंजा। विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी विकास भवनवर शेकडो आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकडून ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने अखेर या विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी आयुक्त कार्यालय गाठत हे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास 200 ते 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. 2 वर्षापासून काही विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळालेला नाही, तो तात्काळ मिळावा, वसतिगृह डीबीटीचा लाभ मिळावा, तसेच डीबीटीचा लाभात वाढ व्हावी अशा आदी मागण्या घेऊन आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी हे ठिय्या आंदोलन केले. सर, आमचं आंदोलन करण्याचं कारण नाही, आम्ही प्रत्येक वेळी आदिवासी विकास भवनला चक्कर मारत होतो. सर, आमची डीबीटी कधी पडणार आहे, कधी पडणार आहे असं आम्हाला सांगून जवळजवळ 5-6 महिने झाले, पण आजपर्यंत आम्हाला डीबीटी पडलेली नाही. आम्ही प्रत्येक वेळेस इथं भीक मागायला येणार नाही असं फक्त, आणि आमचं जे आंदोलन आहे त्यांना आज आमचं एवढे इथं 100,000 पोरं उपस्थित आहे, तेवढ्यांत हे मागणं जे आहेत ना ते पूर्ण करून द्यावे अशी आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. मी सायकॅटची नर्सिंगची स्टुडंट आहे, सेकंड इयरची. आम्हाला 2 वर्षापासून डीबीटी मिळलेलं नाही, त्याच्यासाठी आम्ही ॲडमिशन निफाड तालुक्यात आहे. निफाडला ग्रामीण भाग असून याच्यात डीबीटीचे किंवा दीनदयालची योजनेची सोय झालेली नाही. आम्ही भरपूर सारे विद्यार्थी आहे, मागच्या वेळेस पण आलो होतो, पण त्यांनी काही आमचं काहीच ऐकलं नाही, त्याच्यामुळे आम्ही यासाठी आंदोलन काढलेलं आहे. तर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. गेल्या काही 2 वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांना टंचाई भासत आहे किंवा त्यांची जी गैरसोय होते त्या सोयी पूर्ण होण्यासाठीच आम्ही आज जे आंदोलन करतो आहे, आणि महाडीबीटीच्या जी काही वाढ आहे ती करण्यात यावी. हॉस्टेलच्या बी जो जिल्हा ठिकाणी जे हॉस्टेल होते ते तालुक्याच्या ठिकाणी सेटल करून 300 मुलांसाठी व 200 मुलींची जागा राखीव करून वसतिगृहाची वाढ करण्यात यावी. तसेच महाडीबीटीच्या ज्या 10 ते 12 हजारांना त्याची वाढ करण्यात येऊ. सर, आता आम्ही बघतोय, आता मी SYBA ची स्टुडंट आहे, स्वाती गायकवाड. तर मागच्या वर्षी डीबीटी 60,000 आहे, आम्हाला भेटतात 20,000-30,000 रुपये. हं, याचं कारण काय? आमचं ॲडमिशन लेट होत आहे. आता ॲडमिशन लेट होत आहे याच्यात आमची काय चुकी आहे? युनिव्हर्सिटी जर ॲडमिशन लेट करते त्यात आम्ही काय करू शकतो? लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.